गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. शाळा परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास थेट तक्रार करण्याचं आवाहन बाल हक्क आयोगानं केलंय. राज्यातील किशोरवयीन मुलं तसंच विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्यानं हे आवाहन करण्यात आलंय. राज्यातील किशोरवयीन मुलं तसंच विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जाताना दिसतायत. यावर नियंत्रण आणण्यासाठी बाल हक्क आयोगानं अभिमानास्पद निर्णय घेतलाय. राज्यातील शालेय विद्यार्थी मद्य सिगरेट तसंच अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन शाळा शिक्षण संस्था तसंच कोचिंग क्लासेस परिसरात मद्य सिगरेट तंबाखूजन्य पदार्थ किंवा अन्य अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करावी असे निर्देश गोवा बाल हक्क आयोगाने दिले आहेत. या निर्देशानुसार शालेय परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास त्यांच्या तक्रारी संबंधित पोलीस स्थानकात करण्यात याव्या असं आवाहन आयोगाकडनं करण्यात आलंय. राज्यातील किशोरवयीन मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सहकार्यानं मुलांना वाईट व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त कृती आराखडा तयार केलाय. या आराखड्याची अंमलबजावणी केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर केली जाईल असं आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय.